कोण मेलं आपल्या चाळीत? कुठं कोण मेले? काय कधीच बोलताय? मला कसं सांगितलं की मेलं म्हणून? इकडे वर या, मी सांगते तुम्हाला कोण मेलं आहे ते। अरे बाप, काय मला काय वाटलं? काय काय वाटलं तुम्हाला? मोगे मला कोण? चला आधी पुलोक काढा, पुलोक काढा म्हटलं ना, मग सांगते तुम्हाला कोण मेलं आहे ते। चला निकाल मला तुमचा निकाल लावायचा आहे। चला नुसते उभे करायला उचला तुमचं ते सामान। जॅकिन तो उंदराचा पिंजरा माझा नाही, म्युन्सिपाल्टीचा आहे। तुमच्या चाळीतले उंदीर आहेत ते, आता बघ। असू दे, माझ्या चाळीतले असू देत नाही तर दुसऱ्या कोणाच्या चाळीतले असू देत तरी सुद्धा। असं काय करता तुम्ही? मध्ये बोलायचं काही कारण नाही। अहो खुला आले काय तुम्हाला? तुम्ही कशाला मध्ये बोलायला? अहो आपण 2 महिन्याचं भाडं घ्यायचं आहे, आपलं सामान बाहेर काढतील। चला चला चल। शांता काकू हे काय करताय? तुम्ही आलात का आता मध्ये? चला बघा। आणि काय हो तुम्ही बघत काय उभा राहिलाय? चला सामान उचला तुमचा। चला ए काय उभा राहिलाय का? चला बघा। दिगंबर जरा सामानाला हात लावा। आणि सांगून ठेवते 1 तासाच्या आत सगळं सामान बाहेर गेलं पाहिजे। मला कोणी मिळत तुमच्याकडे राहू दे सामान, तुम्ही आम्ही सांगून ते ऐकायची नाही। मूल नाही त्याचा सगळा राग आपल्यावर काढते, तर आपण काय करायचं? काय राव तुम्हाला कर्तव्य येते का नाही? नाही, आमच्या चाळीत कोणतरी मिळालेलं दिसतंय म्हणून जरा घायले चाललंय। माफ करा साहेब, तुम्ही आहे कसला खांदा गेला राव का? मामा कोण मेलो आपल्या चाळीत? काय नाही आम्हीच मेलो। म्हणजे? म्हणजे काय, जरा पडायला जागा होती ती गेली, मागील सगळं सामान बाहेर काढलं। अरे होय की? जाऊ दे मामा, आपला बंगला आहे। बंगला? निघा बाहेर। पर बाई जास्त बोलायचं नाही मला, कोणी तुमच्या का आमच्या वाट वडिलांनी बांधलाय? वाट वडिलांचं सोडा, आपल्या नशिबात असला तर आयता बांधून तयार असतो, आपण नुसतं जाऊन आत राहायचं। बोलण्याला काही धरबंद चिमटा घेऊन बघू। मामा सपनात बोलत नाही, जागेपणी बोलतोय। अहो तुम्ही नुसता बंगला बघाल ना तर मिट्टी मारल। मिट्टी? मिट्टी? हा मिट्टीच सोडा, मुख घ्याल माझ्या दोन्ही जाळाचं मुख। चला कोण असले हिंगलतोय का काय मेले कुठले? फुकटच राहायला पाहिजे, भाडं घ्यायला नको। आणि म्हणे बंगल्यात राहतो। काय कसं आहे मामा? अरे बाबा कुठे घेऊन आलास मला या बंगल्यात? बंगला प्याले शेत प्याले या माझ्या मागलं गुमान या। बघ बा नाही तर काय म्हणतात ना त्यातलं व्हायचं। उगा आता नाही ते मनात आणू नका, मी आहे ना तुमच्या संग। पण मन कच खात आहे रे का? आता कच बीच काय खायचं नाही मामा, तिथे बसून सोन्याचा घास खायचा बक्का का? मग काय हे राजवाडा आहे? राजवाडा हे राजवाडा कसला? प्यालेस हे प्यालेस। प्यालेस हे प्याली? मामा खाली काय बसत का? प्यालेस हे वर बसायचं त्याच्यावर। मग हॅलो मामा, जत्रातल्या घोड्यावर बसल्यागत वाटतंय का नाही? वाटते कोण तुम्ही? आणि एकदम कोचावर स्पाइस बसलाय सा। गरीब माणसांना आज बी ना बोलायचं ना, आपल्या फजगीन वागायचं। एवढं चांगलं आम्ही उन्हात पाण्यात ना आलोय दिसत नाही। मग थंडगार पाणी घेऊन चांगलं मडक्यातलं, आणि तो मागचा पंखा सोड, चांगलं भरभर भरभर वारा आलं पाहिजे काय मामा? मग आम्ही आल्याची वर्दी दे,
होय पर कोण आलं म्हणून सांगायचं? कोण जावाई बापू आल्यात म्हणावा. हा जावाई बापू मग कोण वाटलं? नाही पर हे नाव काय सांगायचं? नाव हे नवरे आलेत म्हणावं. नवरे? हा नाही पर कुणाचं नवरं आलं म्हणून सांगायचं? आता आहे का? हा अरे तुझं नव तुझ्या बाई साहेबाचे. उठादी कोसावरना काय वाटत नाही तुम्हाला? सरळ कुणाच्याही बंगल्यातून आरामशीर कोसावर बसतात. चला चालायला लागायचं. अरे बाप मामा. नाही नाही तरी सख्या मी तुला सांगत होतो काहीतरी भांगण होईल. आता तुम्ही काय घाबरता एवढं? नेट धरून गुमान बसा बघू. अरे काय गप बसा. तोंड सांभाळून बोलायचं. गप बसाव. आणि मी कोण आहे ते नीट निहाळून बघायचं. काय लागते का ओळख? नाही मी मुळीच ओळखत नाही तुम्हाला. कोण तुम्ही? कोण तुम्ही? नवरा हे नवरा हक्काचा अमन. आणि नुसता नवरा नाही तर सरकारात लिहून दिलेलं आहे, सह्या केलेल्या आहे दोघांनी. काय आलं का ध्यानात? ते केवळ सोंग होत. काही एका कारणासाठी तसं लिहून द्यावं लागलं मला. याचा अर्थ? अर्थाने अन्वय आम्हाला शिकवत आहे काय? आणि होय कोणत्या बी कारणाकरता रोज एक नवरा करून घेता येतो का? काय मामा बरोबर आहे सख्या. आणि काय हो कारणापुरता नवरा असं कुठल्या धर्मात सांगितले? नाही पण ते नाटक होत. अरे नाटक? नवरा बायकोच्या नात्याचं नाटक करता? आईला काय पत्नी धर्म हो? काय हो काय चेष्टा चालली पती पत्नी नात्याची? मामा तुम्ही नुसतं बघत बसा. कसं लावतो बघा झटकू. हे पा. ए पाच्या गुमान आज जाऊन आमच्या चहा पाण्याची व्यवस्था करायची. आमचं मामा आलेले आहेत म्हणजे तुमचं मामांजी. हो हे काय म्हणजे तुम्ही माझ्या हुकमत काढवता? ज्यादा मत बोलणे का जाओ. शाल काय भानगड आहे? कोण लोक हे? अगं मी तुला सांगितलं नव्हतं का पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी आम्ही पती पत्नीचा बहाणा केला म्हणून? त्याचा ते गैरफायदा घ्यायला आलेत. अस थांब मीच विचारते त्याला. काय हो? हळू बोला. काय हो काय? आई तू आज जा बघू. अगं जा म्हणते ना. थांबा थांबा हे आहे होय तुमच्या मात काय जा. आम्ही आमच्या सासूबाईने पहिल्यांदा बघतोय त्यांच्या पायाला गोळ्या पडायला. सासूबाई पाय कुठे आहेत? आशीर्वाद द्या. फाजीलपणा चाललाय. अरे फाजीलपणा? चांगलं वडील झाल्या माणसाच्या पायाला हात म्हणून नमस्कार करतोय ते त्याला फाजीलपणा म्हणता? अरे वा रे बंगलेवाले तुमच्या धीत चालवीच असती का? बस करा तुमचा तमाशा. तमाशा? अरे मामा चांगला वडील झाल्या माणसाचा आशीर्वाद मागतोय तर त्याला तमाशा म्हणतात? कालीजात हे शिकला का मामा? यांना कारणापुरता नवरा पाहिजे असतो बर का? खरं सांगू का ही सात जन्माची नाती असतात बरं? कळलं का? एका नव सात जन्माची. ही ब्रह्मघाट असते त्यांना मारलेली. कोणी? परमदेवाना. हे पा तुम्ही मुकाट्याने उठून जाताय की घड्याळ जाऊन धक्के मारून हाकलून देऊ? ताई साहेब निस्ती आर्डर द्या. चार बंगल्यातला चांगला अर्धा गडी बोलवतो. ए कशाला तजी घेताय एवढी? यायला मामा आमच्या संघ धक्के मारायची भाषा बघा ना ही तुमची संस्कृती. घरात आलेल्या नावाला धक्के मारून बाहेर काढता? चला मामा आयला असल्या बंगल्याला हिंगल तुम्ही. अरे खूप तुमच्या बंगल्यावरून जिमगानीवर. चला मामा चला. लई असलं पाहिजे ताळेवार. हा माणसं बघून बोलायची तर आहे का? गाडीची काय ओळख झाली काय? नाही आता तुम्हीच बघा. जरा थांबा तुमचं तोंड इकडे करा. कशाला? मुका घेतो. मुका? तूच म्हणाला होता बंगला बघितल्यावर मुकाच घ्या. मामा हांदे का आमच्या नाकाडाव काढे. हा चला तुमचं राहिलं हे घ्या. राहू दे तेव्हा उपयोग पडेल तुमच्या तालीवर लोकांना बसायला. आता गुमान घेता थांबा थांबा घेतो घेतो. तुला तशा माणसाची किंमत नाही स्त्री दाक्षिण्य नाही. इतक्या आगात त्याने त्याने आणून दिलं घ्यायचं नाही. तुम्ही नका म्हणता. बरं येत माणसांनी काय वाकडं केलं.